आपल्या आवडत्या कलाकारांची माहिती मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बायोग्राफी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. अल्ट्रा मराठी बायोग्राफीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आत्तापर्यंतचा माझा सगळा प्रवास मी इथे सांगणार आहे. माझं नाव शीतल शुक्ल, मी शुक्ला नाही आहे, शुक्ल आहे, मी मराठीच आहे. कारण आवर्जून सांगावं लागतं, कारण शुक्ला म्हटल्यावर गुजराती किंवा यूपीचे असं सगळे लोक म्हणतात, म्हणून मुद्दाम सांगते. माझा जन्मदिनांक 10 नोव्हेंबर 1954. जन्म ठिकाण आहे माझं मालवण, कोकण. आणि शिक्षण माझं BA आहे मी इकॉनॉमिक्स. मी आत्तापर्यंत जवळजवळ 13-14 नाटकं केली असेल. ॲक्च्युली मी या फील्डमध्ये खूपच लेट आले, म्हणजे मी सर्व्हिस करत होते त्यामुळे मी टाळत होते, कारण घर सांभाळून मला हे करायला होत नव्हतं आणि माहिती नव्हतं की एकतर पहिली गोष्ट म्हणजे मी गावावरून आले होते, मालवणवरून आले होते, त्यामुळे इकडच्या मुलांसारखी किंवा इकडच्या लोकांसारखी मी फ्री नव्हते. मी स्वतःला बंधनं घालून घेतली होती. अभिनेत्री नसते तर मी खेळाडू असते, कारण मी चांगली खेळाडू आहे, मी ॲथलेटिक्स प्लेयर आहे. मी ऑल इंडिया रोड ट्रान्सपोर्टला आणि ॲमेच्युअर गेम्सना मी ॲथलेटिक्स प्लेयर म्हणजे 800 मीटर रनिंगमध्ये फर्स्ट आलेली आहे, चॅम्पियनशिप मिळवलेली आहे. लाँग जम्प, हाय जम्प, जॅव्हलिन थ्रो, शॉर्ट पुट हे सगळ्या प्रकारचे खेळ खेळलेली आहे आणि त्याच्यात हे मिळवले, प्रावीण्य मिळवलेलं आहे म्हणजे. आणि टेबल टेनिस आणि कबड्डी हेही मी खेळत होते. मी रिप्रेझेंट केलं आहे ऑल इंडिया रोड ट्रान्सपोर्टला टेबल टेनिस BST तर्फे आणि जिंकूनही दाखवलं आहे. सांगितलं ना तुम्हाला, मला नटसम्राटमधली सरकार साकारायला खूप आवडेल. माझी मनापासूनची ती इच्छा होती पण ती अपूर्ण राहिली. आता मला ते शक्य होणार नाही, कारण माझे ढोपरं त्रास देत आहेत, त्यामुळे मी पायऱ्या चढू नाही शकत थिएटरच्या. माझा छंद भरतकाम, विणकाम, गाणी ऐकणं, चित्र काढणं, रांगोळ्या काढणं, नंतर आत्ता खेळू नाही शकत पण ॲक्टिंग हा माझा छंद आहे. मस्त आराम करते, TV बघते, नवऱ्याशी गप्पा मारते, मुलांशी गप्पा मारते आणि जे काही मला आवडेल ते मी फोन करून त्यांना आवर्जून सांगते की तुमचा हा रोल मला आवडला, ही सिरियल मला आवडते वगैरे, त्यांचं कौतुक करते मी, कारण ह्या वयामध्ये एवढंच जमतं. आवडता पेहराव सध्या, पूर्वी साडी होता पण आता मला पंजाबी ड्रेस आवडतो. माझा नवरा, कारण त्याने मला प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन दिलं आहे, प्रत्येक गोष्टीत मला सहाय्य केलं आहे, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे, त्यामुळे मला, माझा खरा सांगायचा तर पाठीराखा आवडता आवडती व्यक्ती माझी, माझा नवरा आहे सगळ्यात जास्त. सगळ्यांबरोबर काम करणं, ह्या हे सगळे जे आहेत आत्ताची तरुण पिढी यांच्याबरोबर काम करायला मला खूप आवडतं. जुन्या पिढीबरोबर तर काम केलेलंच आहे मी, पण ह्या आत्ताच्या नवीन पिढीबरोबर काम करायला मला खूप आवडतं, कारण हे उत्स्फूर्तता असते त्यांच्यामध्ये, काहीतरी करण्याची धडपड असते आणि ते मला खूप आवडतं. आमची मालिका मी मुलगी पसंत आहे याच्यात आजीचा रोल करते आणि ही मालिका अतिशय सुंदर आहे. हर्षदा खादमिलकर यात आहेत, पॅनोरामासारखी संस्था आहे, सुश्रुत भागवतसारखे डिरेक्टर लाभलेले आहेत, नंतर तरुण मुलं आहेत इथे, तसे आमच्यासारखे थोडेसे वयाने जास्त असलेली पण माणसं आहेत, एक्सपिरियन्स असलेली माणसं आहेत. आणि मालिका, आमची मालिका सोमवार ते
शनिवार संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होते. तुम्ही सगळ्यांनी ती आवर्जून बघावी अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि भरभरून आम्हाला काय म्हणतात प्रतिसाद द्यावा.